छत्रपती शिवरायांची जन्मभूमी अशी जुन्नर तालुक्याची सर्व जगभर ओळख आहे. त्याचप्रमाणे या जुन्नर तालुक्यामध्ये अष्टविनायकांपैकी 2 गणपती, त्याचप्रमाणे 350 ते 400 बौद्धकालीन लेण्या, निसर्गाने सौंदर्याने नटलेला जुन्नर तालुका आहे. आणि या जुन्नर तालुक्याला अनेक पर्यटक, शिवभक्त, त्याचप्रमाणे भाविक भेट देण्यासाठी येत असतात. असेच काही भक्त माझ्याबरोबर आहेत जे सायकलिंग करत या जुन्नरमध्ये आलेले आहेत. त्याच्या मागचा त्यांचा उद्देश काय आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम शिवजन्मभूमी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. थँक्यू सर. आज तुम्ही सायकलिंग करत या ठिकाणी आलेला आहात, नेमका उद्देश काय? नेमका उद्देश म्हणजे आम्ही प्रो सायकलिस्ट नाही आहोत, आम्ही हॉबी आमचं सायकलिंग हा हॉबी आहे. त्यासाठी आम्ही अष्टविनायक यात्रा करायची ही आमची खूप दिवसापासूनची इच्छा होती. आम्ही सर्व कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी आहोत. मी संतोष झेंडे, हे संतोष धुमाळा आणि हे संदीप नंदापुरे. आम्ही सर्व काम करून रोज सकाळ आणि संध्याकाळी सायकलिंग करत असतो. आणि बऱ्याच दिवसापासून सायकलवर अष्टविनायक करायचं माझ्या मनामध्ये होतं, आमच्या मनामध्ये होतं. म्हणून मग आम्ही आत्ता गणपतीचं मुहूर्त काढलं आणि आम्ही 4 दिवसापूर्वी आम्ही ठरवलं. आम्ही अजून एक पार्टनर होता आमचा, पण काही अपार्य कारणामुळे तो येऊ शकला नाही इकडे. मग आम्ही काल पहाटे 4 वाजता देवीघाटीतून आमच्या या मोहिमेला सुरुवात केली. सायकल ऑन अष्टविनायक, अष्टविनायक ऑन सायकल. त्यामध्ये प्रथमतः आम्ही आपल्या नियमाप्रमाणे जो आपला अनौपचारिक नियम आहे तो मोरगावला गेलो पहाटे 4 वाजता चालू करून. मोरगाव नंतर मग आम्ही सिद्धटेकला गेलो, सिद्धटेक नंतर थेऊर, आणि थेऊर नंतर रांजणगावला काल 9:30 आम्ही मुक्कामी आलो. आणि मुक्कामी आल्याच्या नंतर आज सकाळी 6:30 दर्शन घेऊन आम्ही आज लेण्याद्री आणि ओझर करणार आहोत आणि तळेगावला मुक्कामी जाणार आहोत. जुन्नरमध्ये आल्याच्या नंतर महाराजांचा पुतळा, कुठेही आम्हाला महाराजांचा पुतळा दिसला तर मग आम्ही मुजरा केल्याशिवाय पुढे जाणं ते शक्य नसतं. म्हणून आम्ही फोटो काढण्यासाठी थांबलो होतो, त्यावेळेसच तुमची भेट झाली. सायकलिंग सायकल मित्र या पर्यावरणाने आमचा IS इंडियन ॲथलेट सोसायटी म्हणून हा आमचा ग्रुप आहे. याच्या माध्यमातून आम्ही सायकल चालवा आणि पर्यावरण वाचवा आणि राईड फॉर बीइंग हेल्दी अँड बीइंग सेफ्टी, त्यासाठी आम्ही हे सायकलिंग करत असतो. बऱ्याच जणांना आम्ही आत्तापर्यंत सायकलिंग करा असे म्हणजे सल्ला, प्रेमळ सल्ला दिलेला आहे. आणि आजकालच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण पाहतच आहोत की नाही का, म्हणजे कुणाला BP चा, आता वैयक्तिक मलासुद्धा BP चा त्रास आहे. या मागच्या 2 वर्षापासून माझा BP नॉर्मल आहे, वजन पण माझं 84 किलो होतं. यांचं तुमचं किती वजन होतं? 79 होतं. 1 वर्षामध्ये 12 किलो कमी झालं. तर याच्यामध्ये आपण पाहतो पुणे सिटीमध्ये सुद्धा आता आम्ही दोघं टाटा मोटर्समध्ये काम करतो. मग आता हे रोज वर्क टू कम्युट करतात. सायकल चालवल्यामुळे कसं सगळं म्हणजे हार्टचाही व्यायाम होतो, सवयी ऍक्च्युली सायकल चालवणे सवय चांगली आहे. म्हणून आम्ही ज्यावेळेस तुम्ही हा निर्णय घेतला की आता आपला अष्टविनायक सायकलहून करायचंय, तुमच्या घरातील व्यक्तींच्या काय प्रतिक्रिया होत्या? आता ऍक्च्युली कसं आहे माहिती का, आता म्हणजे माझ्या मिसेसचं तर याच्यामध्ये काही नसतं, कारण ती मला खूप सपोर्ट करत असते. तिला मी सांगेन, माझ्या आत्तापर्यंत असे खूप राईड झालेले आहेत, कोल्हापूर, शिर्डी, त्याच्यानंतर मी ते BRM म्हणून असतात ते फ्रान्स ऑडेक्स क्लबच्या वतीने घेतलेले जातात, त्याच्यामध्ये पण मी 200 ते 1000 किलोमीटर हे अंतर म्हणजे 200, 300, 400, 600 या सर्व BRM पूर्ण केलेले आहेत. पाचगणी, महाबळेश्वर, कोल्हापूर, पंढरपूर, शिर्डी, लोणावळा, तर आमचं सायकल म्हणजे लोणावळ्याला आम्ही हे सायकलवाल्यांचं दैवत म्हणतो. तिथे लोणावळा 0 हा जो माइलस्टोन आहे त्याला आम्ही सायकलिंगवाल्याचं दैवत असं समजलं जातं. मी कुठलाही सायकलिस्ट पुण्यामधला लोणावळ्याला गेला आणि तिथे फोटो काढून येणार नाही असं कधीच होणार नाही. अशा प्रकारे वेगवेगळे राईड आम्ही असे वीकेंड राईड आयोजित करत असतो. अष्टविनायकची यात्रा तुम्ही सायकलहून चालू केलेली आहे, गेले 4 दिवस तुम्ही चालू केलेत. किती गणपती तुम्ही कव्हर केले 4 दिवसामध्ये? काल चालू केला दिवस होता, कालचा पहिला दिवस होता. काल पहिल्या दिवशी ऍक्च्युअली कसं आहे, 4 होत नाहीत, पण आम्ही घरूनच ठरवलं होतं की 4 कुठल्याही परिस्थितीत करायचे आणि रांजणगावला हॉल करायचा. काल 4 केले, आता सकाळी आम्ही रांजणगावहून. साधारण किती किलोमीटर झालं असेल? कालचे किलोमीटरचे झाले आमचे, 230 किलोमीटर. आतापर्यंत 340 किलोमीटरच्या आसपास झाले. आपण मोटरसायकलवर 100 किलोमीटर जरी प्रवास केला तरी असं वाटतं मोटरसायकलहून कधी उतरायचं, आणि यांनी एका दिवसामध्ये 230 किलोमीटरचा पल्ला पार पाडलेला, निश्चितच तुमचं कौतुक केलं पाहिजे. आपण पाहू शकतोय किलोमीटर, आपण पाहू शकतोय त्यांचे किती झालेले आहेत. याच्यामध्ये आम्हाला घरच्यांचा खूप सपोर्ट आहे, म्हणजे मिसेसचा म्हणा किंवा आता आम्ही 4 दिवसापासून आता समजा निघालो आम्ही, तर घरच्यांनी खायला वगैरे बनवून देणे वगैरे असं
घरच्यांचं म्हणजे मुलांचं घरच्यांच्या सपोर्ट शिवाय आपली ट्रिप सफर पूर्ण होऊ शकत नाहीये. ज्यावेळेस घरातून तुम्हाला परवानगी मिळते, परंतु कंपनीतील जे तुमचे सहकामगार आहेत त्यांच्या माध्यमातून कसं असतं नेमकं? आता आमच्या कंपनीमध्ये थोडासा मेंटेनन्ससाठी ब्लॉक क्लोजर आहे आठवड्यावर, त्याचं औचित्य साधून आम्ही ही ट्रिप अरेंज केली. आणि घरच्यांचा थोडा सुरुवातीला सपोर्ट नसायचा, पण आता तो 100% मिळतोय, त्याच्यामुळे हे सगळं शक्य होते. आणि जे मोरल सपोर्ट आहे आमच्या मित्रांचा तो बऱ्यापैकी सगळ्यांचा आमच्या मागे आहे, त्याच्यामुळे हे सगळं आम्ही करतोय. आम्हाला भरपूर आमच्या मित्रांनी शुभेच्छा वगैरे दिलेल्या आहेत आणि आम्ही आपले लाईव्ह अपडेट्स त्यांना देत राहतो बाबा. प्रत्येक गणपतीला पोहोचल्याच्या नंतर आमच्या सर्व मित्रांच्या मते गणपतीला वंदन करून तिथे आम्ही प्रत्येकाला सांगतो की आम्ही आता इथे आहोत, आता इथे आहोत. मित्रही काही सांगतात की काही बाबा प्रॉब्लेम आला, तर आता या परिसरामध्ये सुद्धा जुन्नर शिरूर परिसरामध्ये सुद्धा काही सायकलिस्ट मित्र आहेत आमचे. अगदीच काही प्रॉब्लेम आला तर ते म्हटले कधी सांगत जा. आणि असं आपली हेच आहे म्हणजे आपली शिकवणची की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. याप्रमाणे आम्ही एकमेका सहाय्य करू आणि अवघे धरू सायकल पंथ, ही आमची आत्ताची म्हणजे नवीन स्लोगन. सायकलवरून अष्टविनायक करणारे हे मित्रमंडळ आपल्याला भेटलेले आहेत. 2 दिवसांनी गणेशोत्सव सुरू होतोय आणि या गणेशोत्सवात त्यांची अष्टविनायकची यात्रा सुद्धा सुरू होत आहे. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊया. तत्पूर्वी जुन्नरमध्ये आलेला शिवजन्म भूमीमध्ये तुम्ही आलेल्या आहात, तुमच्या मनात कोणत्या प्रकारच्या भावना आहेत? जुन्नर म्हणजे आपले आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांची यांची जन्मभूमी कर्मभूमी आहे आणि ते आमचं दैवत आहे शिवाजी महाराज म्हणजे. आणि त्यामुळे जुन्नरमध्ये आल्याच्या नंतर म्हणजे खूप छान वाटतं. राजांच्या भूमीमध्ये आल्यामुळं राजांना मुजारा केल्याशिवाय पुढे जाणं शक्यच नसतं, त्यामुळे आमचे सायकली इथे आपोआप थांबल्या. आणि आम्ही कालच विषय झाला की काल अमावस्या होती काल, तर जनरली आपण अमावस्याला कुठलं काम करत नाही ना, तर आमचं काही मनी ध्यानी नव्हतं. तिथे मोरगावला गेल्याच्या नंतर कळलं की आज अमावस्या आहे, तर मी याला सहज म्हटलं अरे आता अमावस्या आहे. तर याचं उत्तर काय होतं की राजे अमावस्येच्या दिवशी शत्रूवर हल्ला करायचे अंधाराचा फायदा घेऊन. मग आपण आपल्याला काय हरकत आहे ना, मग आपण सुद्धा सगळे आणि सगळ्या देवस्थान गावारात जाऊन आमचे दर्शन झाले. शिवाजी महाराज हे प्रत्येकाचं आराध्य दैवत आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचं आराध्य दैवत आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनात महाराज भरलेले आहेत आणि आज मात्र हे गणेश भक्त सायकलहून या ठिकाणी अष्टविनायक यात्रेसाठी आलेले आहेत. शिवजन्मभूमीवर त्यांचं स्वागतच आहे, त्यांची यात्रा सफल हो अशीच आपण या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करूया. महाराष्ट्र माझा जुन्नर.